नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण टक्कल का पडतं या विषयावर थोड्या चर्चा करणार आहोत. तसेच त्याची शास्त्रीय कारणे काय आहे, टक्कल पडण्याची शास्त्रीय कारणे काय आहेत, त्याचबरोबर त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहेत, ह्या सर्वांची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तेव्हा नक्कीच तुम्ही हा चॅनल बघत राहा शेवटपर्यंत आणि तुम्हाला सर्व माहिती. सबस्क्राईब करा डॉक्टर सच्चिदानंद परदेशी चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, टक्कल पडण्याची कारणे भरपूर आहेत, परंतु त्याआधी त्याचे प्रकार काय नेमके आहेत हे आपण समजून घेऊया. टक्कल पडण्याचे प्रकार आहेत ते म्हणजे अँड्रोजेनिक अलोपेशिया आणि अलोपेशिया एरियाटा. तर अलोपेशिया एरियाटा म्हणजे तुम्हाला पॅचेस पॅचेस मध्ये स्पॉट स्पॉट केसामध्ये तुम्हाला पडलेले दिसून येतील. तर त्यामध्ये काय होतं की ठराविक भागातील केस हे निघून जातात आणि त्या ठिकाणी असे टक्कल पडलेलं आपल्याला जाणवतं. मग स्पॉट स्पॉट मध्ये डोक्यामध्ये असे स्पॉट स्पॉट होतात त्या ठिकाणचे केस असंही म्हटलं जातं. तर आपल्याकडे भरपूर पेशंट तशा पद्धतीचे येऊन जातात आणि माझे रिझल्ट मी तुम्हाला फोटो दाखवतोय ते बघून घ्या. या पेशंटला तशा पद्धतीचा पॅच निघून गेला होता. मग आमच्या होमिओपॅथिक उपचाराने त्याला पूर्णपणे परत गेलेले केस त्या ठिकाणचे आलेले आहेत. तर दुसरी गोष्ट आहे अँड्रोजेनिक अलोपेशिया. अँड्रोजेनिक अलोपेशियामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं केस निघून जातात आणि टक्कल पडायला सुरुवात होते. मग असं डोक्यामध्ये डब्ल्यू आकाराचं टक्कल पडतं, कुणाचे साईडचे केस निघून जातात, कुणाचे वरचेच केस निघून जातात, अशा पद्धतीचे टक्कल पडण्याचे प्रकार होतात. मग त्याच्यावर त्या पेशंटची आम्हाला पूर्णपणे हिस्ट्री घ्यावी लागते, कोणत्या आजाराशी निगडीत आहे का हे बघावं लागतं. कारण काही वेळा थायरॉइड असेल तर अशा केसेसमध्येही केस गळायचं प्रमाण वाढतं. काही केसेसमध्ये स्त्रियांमध्ये मोस्टली रक्त शरीरामध्ये कमी असतं, त्यामुळे हे केस डोक्यावरचे कमकुवत होऊन निघून जातं. काही केसेसमध्ये न्यूट्रिशन डेफिशियन्सी असते किंवा जीवनसत्वांचा अभाव असतो, त्यामुळे हे केस डोक्याचे निघून पडतात, हळूहळू निर्जीव व्हायला लागतात. तर काही केसेसमध्ये डोक्यामध्ये फंगल इन्फेक्शन निर्माण होतं. फंगल इन्फेक्शन होत जाईल तसं त्या भागातील केस हे निघून जातात आणि मग टक्कल पडण्याची प्रोसेस होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे टक्कल पडले जाते. मग आम्हाला अशा पेशंटची पूर्णपणे हिस्ट्री घ्यावी लागते, पूर्णपणे कारण घ्यावी, कारणे त्यांची घ्यावी लागते आणि अभ्यास करून मग त्यांना योग्य असे औषध द्यावे लागते. तर यामध्ये होमिओपॅथिक औषधं बरीचशी चांगले असे काम करतात आणि आपल्याला रिझल्टही भेटतात. मग यामध्ये लावण्यासाठी आपण विचार केला तर भरपूर तेल आहेत बाजारमध्ये आज वगैरे, परंतु शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर तुम्हाला होमिओपॅथिक शॉपमध्ये जॅबोरेंडी ऑइल मिळेल किंवा आर्निकान जॅबोरेंडी ऑइल, हे दोन्ही तुम्हाला मिळतील. परंतु मी जनरली पेशंटवर कसा उपचार करतो तुम्हाला सांगतो. होमिओपॅथिक मेडिकलमध्ये तुम्हाला जॅबोरंडी मदर टिंक्चर मिळेल. हे जॅबोरंडी मदर टिंक्चर, आर्निका मदर टिंक्चर, हे अलोवेरा जेल किंवा हे तुम्ही म्हणजे आपलं ताज्या कोरफडीचा
गर घ्यायचा, त्यामध्ये विसवीस ठेंब घालायचं आणि ती पेस्ट जिथे टक्कल पडलेला आहे तिथे लावायची, जेणेकरून हळूहळू तुम्ही हा उपचार करत जाईल तस तसे तुम्हाला केस यायला मदत होईल. त्या ठिकाणचे जर मुळं कमजोर असेल तर मुळं चांगली होतील, त्यांना रक्त सप्लाय चांगला होईल, तसेच त्यांना न्यूट्रिशन ही मिळून जाईल. दुसरी गोष्ट, फंगल इन्फेक्शन असेल तर मित्रांनो वेगळे औषध द्यावे लागतात, ते पेशंट बघून ठरवावे लागतात. आता माझा जो पेशंट आहे त्याचा तुम्ही आता फोटो बघत आहात, त्यांचं जनरली दाढीमध्ये पण पॅचेस पडलेले आणि डोक्यामध्येही पॅचेस पडलेले आहे. मी त्यांना पूर्ण हिस्ट्री घेतली आणि मग मला त्यांचं कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन फॉस्फोरस आहे असं वाटलं. मी फॉस्फोरस 1 mg सिंगल डोस दिला आणि 15 दिवसांनंतरच त्या ठिकाणी चांगले केस उगवायला लागले आणि 1 महिन्यामध्ये पूर्णपणे ज्या ठिकाणी टक्कल होतं त्या ते सर्व निघून गेले आणि पूर्णपणे नॉर्मल केस आले. अशा पद्धतीने आपल्याला चांगले रिझल्ट येतात होमिओपॅथीमध्ये. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा त्यामुळे पेशंटची पूर्ण हिस्ट्री आम्हाला महत्वाची असते, नेमकं टक्कल का पडलंय. स्त्रिया आले तर स्त्रियांमध्ये काही गोष्टी रोल आउट कराव्या लागतात, हार्मोनल चेंजेस आहेत का बघावं लागतं, थायरॉइड आहे का बघावं लागतं, HbA1c प्रमाण आपल्याला बघून घ्यावं लागतं. काही ज्या स्त्रियांमध्ये थायरॉइडचं प्रमाण असतं, हायपर थायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम ह्या गोष्टीमध्ये नक्कीच केस गळण्याचं प्रमाण वाढत असत. तसेच मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन ह्या हार्मोनचं प्रमाण कमी ज्या झालं तरी केस गळतीचं प्रमाण हे होतं. अशा पद्धतीनं टक्कल पडण्याविषयी जेवढी माहिती माझ्याकडून शक्य आहे तेवढी मी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला ही आमची नक्कीच माहिती आवडली असेल तेव्हा तुम्ही हा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या मित्रजनांशी शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन जे आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन येणारे व्हिडिओ संबंधी नोटिफिकेशन मिळतील. तसेच काही आजारांविषयी माहिती हवी असेल किंवा काही शंका असेल तर तेव्हा तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता. आमच्याकडून तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट साधून लाभ घेऊ शकता.